हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स। लांब पळण्यासाठी जागावाटपासाठी बैठका कराव्याच लागतात। वर्षा निवासस्थानी सतत होणाऱ्या बैठकांवर फडणवीसांची प्रतिक्रिया, तर लवकरच जागावाटप जाहीर करू, फडणवीसांची माहिती। महायुतीमध्ये अखेर चार जागांवर अंतिम तोडगा निघाला। ठाणे, कल्याण आणि छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना लढणार, तर पालघरची जागा भाजपकडे, सूत्रांची माहिती। कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेची उमेदवारी निश्चित, तर ठाणे लोकसभेसाठी नरेश मस्के आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। कल्याण लोकसभेमध्ये भाजपकडून प्रचार सुरू, शिवसेनेला कल्याणच्या ऐवजी ठाण्याची जागा देण्याचा भाजपचा मानस, पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांचा दावा। हिंगोली आणि हातकणंगलेमधील शिंदे गटाचे उमेदवार बदलण्याची शक्यता। हिंगोलीमध्ये उमेदवार हेमंत पाटील आणि हातकणंगलेमध्ये धैर्यशील मानेना, स्थानिक भाजपचा विरोध। निवडून येईल असा उमेदवार सुचवण्याचं काम आम्ही करू शकतो, मात्र हिंगोलीची जागा शिवसेनेकडे असल्यामुळे उमेदवार ठरवण्याचा अधिकारही शिवसेनेचाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट। उमेदवार कमकुवत वाटत असतील तर ते बदलण्याचा अधिकार शिंदेंना। उमेदवार बदलाच्या चर्चेला संजय शिरसाट यांच्याकडून दुजोरा, शिंदेंची शिवसेना 16 जागा लढवणार असाही दावा। संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंचं नाव निश्चित, लवकरच उमेदवारांची घोषणा होणार। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांसह निर्दोष मुक्त इतर आरोपींना उच्च न्यायालयाची नोटीस, 4 आठवड्यांमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। सूर्य चंद्र आहे तोपर्यंत कुणी मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही, विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याची बेताल वक्तव्य, नाव न घेता अजित पवारांचा शरद पवार यांच्यावर निशाणा। परभणी लोकसभेसाठी महायुतीकडून रासपच्या महादेव जानकरांचा अर्ज दाखल, जानकर विरुद्ध ठाकरे गटाच्या संजय जाधवांचा सामना, महायुतीच्या सभेतून जानकरांचं शक्तीप्रदर्शन। धाराशिवचे राणा जगजितसिंह कुटुंब पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परतण्याच्या चर्चा, महायुतीमध्ये अजित पवार गटाला धाराशिवची जागा मिळण्याची चिन्ह, उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष। नांदेडच्या अर्धापूरमध्ये अशोक चव्हाणांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला, गावकऱ्यांच्या रोषामुळे चव्हाणांचा काढता पाय, तर ताफा अडवल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल। निवडणुकीनिमित्तानं पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा 10 एप्रिलला रामटेक या ठिकाणी होणार, तर 14 एप्रिलला चंद्रपूरमध्ये मोदींची दुसरी सभा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स भिडणार, मुंबईतील वानखेडे मैदानावर रात्री 7:30 सामन्याला सुरुवात होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स। लांब पळण्यासाठी